मुंबईवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर. 1381 सीसीटीव्ही कॅमेरे टिपणार प्रत्येक हालचाली. मुंबईतील 434 ठिकाणं मुंबई पोलिसांच्या टप्प्यात. भारताची आर्थिक राजधानी मुंबई शहरातील कुलाबा, कप परेड आणि वरळी या सगळ्या परिसरातील हालचालींवर मुंबई पोलिसांचं बारीक लक्ष असणार आहे. या परिसरात सार्वजनिक ठिकाणी कोणतीही हालचाल झाली तर ती मुंबई पोलिसांच्या नजरेतून सुटणार नाही. कारण दक्षिण मुंबईतील 434 ठिकाणांवर तब्बल 1381 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सतत या हालचालींवर नजर ठेवून असणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन झालं. गुन्हा घडला तर अर्ली रिस्पॉन्स असेल की घडल्यापासून किती मिनिटांमध्ये पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात, अर्ली रिस्पॉन्स असेल, घडलेल्या गुन्ह्याचं डिटेक्शन असेल आणि त्यानंतर प्रॉसिक्युशन आणि कन्व्हिक्शन असेल, हे जे सगळे टप्पे आहेत, या सगळ्या टप्प्यांमध्ये हे जे डिजिटल इंटरव्हेन्शन आहे याचा मोठा फायदा होणार आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी तसंच वाहतूक नियंत्रणासाठी या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत होईल. शेवटी जेव्हा हे प्रकल्प पूर्ण होईल याच्यामध्ये नंबर प्लेट रिडिंगच्या व्यवस्था आहेत, अनालिटिक्स आहेत, त्याचबरोबर ट्रॅफिक नियंत्रण करण्याच्याही क्षमता होणार आहेत. मुंबई शहरासाठी ही सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 7 वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी मुंबईला टार्गेट केलं आणि दहशतवाद्यांचं प्रमुख टार्गेट होतं हेच ताजमहल हॉटेल. याच ताजमहल हॉटेलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि निरपराध लोकांचे जीव घेतले. जवळपास 60 तास मुंबईला वेठीस धरलं. परंतु त्यावेळी सीसीटीव्ही यंत्रणा मुंबई पोलिसांच्या हाताशी असती तर दहशतवाद्यांनी मुंबईला 60 तास वेठीस धरणं शक्यच नव्हतं. मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर इंग्लंडच्या धर्तीवर मुंबई शहरात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा विचार केला गेला. पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी 60 तास मुंबईला वेठीस धरलं होतं. देश हादरून टाकणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यानंतर तरी सरकारला जाग येईल असं वाटलं होतं. मात्र सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण करण्यासाठी तब्बल 7 वर्ष लागली. आता पुढच्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर या यंत्रणेचा मुंबई पोलिसांना निश्चित फायदा होणार आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.